बाल्टी सर नमस्कार, मी अनिल सातव पाटील, वागुली हवेली तालुका युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी। वागुली गाँव साधारण 2 ते 2.5 लाख लोकसंख्येचं गाँव। या गावामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती पाण्याची। सन 2018 वागुली कार्यकारी मंडळ ग्राम पंचायत यांनी PMRDAचा सातत्याने पाठपुरावा करून साधारण 22 करोड़ रुपयाची पाण्याची स्कीम मंजुरी आणली होती। तर 19 सप्टेंबर 2019 रोजी या स्कीमची वर्क ऑर्डर होऊन सदर कॉन्ट्रॅक्टरला ते काम मिळालं होतं, पण मागील 7 ते 8 महिने झाले सदर ठेकेदाराने ते काम चालू केलं नसल्यामुळे वागुली सर्वात मोठ्या समस्येला सामोरे जात आहे। आज प्रॉब्लेम सॉल्वर वागुली माजी सरपंच रामकृष्ण अण्णा सातव पाटील, माजी सरपंच संदीपबाबा सातव पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्रभाऊ सातव पाटील व आमच्या सर्व टीमच्या नेतृत्वाखाली आज समस्त वागुली ग्रामस्थ आज PMRDA ऑफिस आऊन या ठिकाणी जाऊन सदर कामासाठी आज आंदोलन करण्यात आले। तसेच वागुलीतील सर्व सोसायटीधारक, सर्व ग्रामस्थ, जुने गावठाण, नवीन वाढत असलेले प्लॉटिंगचे एरिया, या सर्व भागात ही समस्या प्रकर्षाने खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। तरी आज आयुक्त विक्रमकुमार साहेब यांनी या सर्व समस्या ऐकून घेतल्या। पाणी समस्येबरोबरच आज ड्रेनेजची समस्या असेल, गार्बेजची समस्या असेल, तसेच नवीन DP रस्त्यांची समस्या असेल, या सर्व समस्यांविषयी आज चर्चा करण्यात आली व त्यांनी पाण्याची समस्या लवकरच काम चालू होत आहे, तसेच सर्व जे काही समस्या आहेत या देखील लवकर सोडवण्याचे आज आश्वासन दिले। भविष्यात जर या सर्व समस्या लवकर सोडवल्या गेल्या नाहीत, जर आज ज्या स्वरूपाचे आंदोलन PMRDA ऑफिस या ठिकाणी झाले त्यापेक्षाही अजून तीव्र स्वरूपात असे आंदोलन समस्त वागुली ग्रामस्थांकडून PMRDA ऑफिस असतील, वरील सर्व शासकीय ऑफिसे असतील या ठिकाणी करण्यात येईल। तरी आम्ही आशा व्यक्त करतो की PMRDAने आज दिलेली आश्वासनं ते लवकरच पूर्ण करतील। धन्यवाद।